नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. सर्व पोहे प्रेमींसाठी ही बातमी आहे. नाश्त्यात कांदे पोह्यांचा आस्वाद घेणाऱ्या सामान्यांना पोहे दरवाढीची झळ येत्या काही दिवसात सोसावी लागणार आहे. छत्तीसगड शासनाने पोह्यांवरील मंडी कर वाढवल्याने तेथील पोहे उत्पादकांनी बंद पुकारला असून छत्तीसगडमधून होणारी पोह्यांची आवक थांबल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील बऱ्याच भुसार बाजारात छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेशातून पोह्यांची आवक होते. छत्तीसगड येथून येणारी पोह्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशातील पोह्यांना मागणी वाढल्याने तेथील घाऊक व्यापाऱ्यांनी पोह्यांच्या दरात वाढ केली आहे. छत्तीसगडमधील व्यापारी तसेच मिल मालकांनी धानाची खरेदी केली नाही तर येत्या काही दिवसात पोह्यांच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. पूर्वी घाऊक बाजारात एक क्विंटल पोह्यांचा दर 3200 ते 3600 रुपये असा होता. सध्या घाऊक बाजारात एक क्विंटल पोह्यांची विक्री 3400 ते 3900 रुपये दराने केली जाते. पुणे मुंबईत मोठ्या संख्येने परगावातील नोकरदार विद्यार्थी वास्तव्यास आहेत. दररोज सकाळी अनेक जण नाश्त्यासाठी पोह्यांना पसंती देतात. तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा नाश्त्यात कांदे पोहे घेतले जातात, त्यामुळे पुणे मुंबईत दररोज सकाळी गल्लोगल्ली पोहे विक्री करणारे खाद्यपदार्थ विक्रेते पाहायला मिळतात. राज्यात दररोज 25 ते 30 टन पोह्यांची विक्री केली जाते. ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.